स्वातंत्र्यपूर्व काळापासून म्हणजे अगदी 133 वर्षापूर्वीपासून आपल्या दुकानावर मराठी पाटे अभिमानाने लावणाऱ्या व्यावसायिकांचा सन्मान जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त करण्यात आलाय. स्टेशनरी कटलरी अँड जनरल मर्चंट असोसिएशन तर्फे बाजीराव रस्त्यावरील जनता बँके शेजारी असलेल्या गोविंददाजी जोशी आणि कंपनी लकडे सुगंधी यांच्या 133 वर्ष जुन्या दुकानासमोर या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी जनता सहकारी बँकेचे संचालक अभय माटे, सचिन जोशी, देसाई बंधू आंबेवालेचे वसंतराव देसाई, नगरसेवक राजेश यनपुरे, ॲडव्होकेट गायत्री खडके, संस्थेचे अध्यक्ष मदन सिंह रजपूत आदी मान्यवर उपस्थित होते. वसंतराव देसाई म्हणाले, मराठी भाषेमध्ये आपुलकीपणा आहे, त्यामुळे जुने दुकानदार मराठी भाषेचा वापर करीत ग्राहकांशी संवाद साधतात. देसाई बंधू म्हणताना तर मला जास्त बरं वाटतं आणि लोक तेच म्हणतात, देसाई ब्रदर्स नको म्हणतात आम्हाला. देसाई बंधू आंबेवाले या नावाचे मराठी पण आहे, आपुलके पण आहे, ते तुम्ही जपलेलं आहे. त्याचप्रमाणे चितळे बंधू मिठाईवाले, देसाई बंधू आंबेवाले ह्या नावामुळे आता एक प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. पूर्वी लोकांना हे आवडत नसे की देसाई आंबेवाले कसं म्हणायचं, बाबा देसाई बंधू आंबेवाले कसं म्हणायचं, माझ्या मुलांना चालणार नाही, चालेल की नाही कोण असतो असं वाटत असे. पण ते आता उलट आनंदाने लोक असं लावायला लागले की प्रत्येकजण बंधू आंबेवाले, बंधू आंबेवाल्याचं नाव करायला लागलेलं आहे. एवढी आम्ही त्या नावाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिलेली आहे. आम्ही 1932 साली आमच्या वडिलांनी हे दुकान सुरू केलं आणि त्यावेळेपासून त्यांनी हे नाव ठेवलेलं आहे. मी त्यावेळेला देखील त्यांना देसाई बंधू आंबेवाले, देसाई बंधू म्हणवण्यात इतका एक आपुलकेपणा वाटला, एक मोठेपणा वाटला, म्हणून तर त्यांनी हे नाव दिलं. त्याचप्रमाणे मग आता आपोआपच बरेच लोक असं करायला लागलेले आहेत. तसा इथे पाटणकर खाऊवाले आहे किंवा आता पूर्वी आडनावावरून दुकानचं नाव ठेवायची पद्धत नव्हती. आमचे दिनशा साठे जे आहेत त्यांनी दिनकर नथोपंत साठे हे आता कोणाला माहितीही नसेल. दिनसाचं ते दिनशा केलं आणि आपण पारशी दुकानदार आहोत असंही पारशी लोकांना वाटावं हा त्यांनी आपल्या लक्ष्मण रोडला त्या ग्राहक वर्ग आकर्षित केला ही त्यांची कल्पक बुद्धी वाखडण्यासारखी आहे. गोविंददाजी जोशी आणि कंपनी लकडे सुगंधी, कावरे आईस्क्रीम, देसाई बंधू आंबेवाले, नया संसार, दाते आंबेवाले, गोरे आणि मंडळी, हॉटेल सत्यम, स्वानंद एजन्सी, साठे ब्रदर्स, जीवन जनरल स्टोअर्स, प्रभात जनरल स्टोअर्स, दिनशा अँड कंपनी, चंदेल स्लेट डेपो, कॉटन किंग, राजेश जनरल स्टोअर्स आदी व्यावसायिकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. कारण आमचा हा कार्यक्रम घ्यायचं प्रयोजन तेच होतं की आपण आता बघतोय की आता प्रांतिक भाषा जवळपास लोप होत चालल्यात, परंतु मराठी भाषेबद्दल असलेली अस्मिता आणि संस्कृती कुठंतरी जोपासली पाहिजे आणि हा व्यापारीच करू शकतो. त्यामुळं आम्ही हा मराठी भाषे दिनिमित्त सर्व व्यापाऱ्यांना एकत्र घेऊन त्यांना एक व्यवसायाचा सन्मान केला की जेणेकरून त्यांना आयुष्यामध्ये एक मिळेल की आपण मराठी भाषा बोलतोय, आपल्या पाट्या मराठी आहेत, तर याची जाणीव कोण ना कोणतरी करते आणि ही जाणीव करून त्या उत्साह त्यांचा उत्साह द्विगुणित होतो की व्यापाऱ्यांनी जर बोलीभाषा मराठीमध्ये जर बोलला तर कस्टमर गिरायक असेल तेसुद्धा मराठीमध्ये बोलेल आणि मराठीची भाषा ही चिरकाल अस्तित्वात राहील.